विश्वासाचं परिपूर्ण नाव म्हणजे चौधरी पाटील यांचं समर्थ फर्निचर अँड मॉल, भव्य मान्सून धमाका, ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉल, 0% व्याजदरानं बजाज फायनान्स आणि टीव्हीएस फायनान्स उपलब्ध. समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 74999 12 96 आणि 95527 51 727. कचरा रॅम बंद केल्याबद्दल मनसे आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते महापौर उपमहापौर आयुक्त यांचा सत्कार करण्यात आला, तर मनसेच्या इशाऱ्यानंतर माळीवाड्यातील कचरा रॅमबाबत निर्णय घेण्यात आला. माळीवाड्यातील कचरा रॅम तातडीनं न हटवल्यास थेट आयुक्तांच्या वाहनावर कचरा टाकण्याचा इशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिला होता. 5 दिवसापूर्वी मी पुन्हा प्रशासनाला एक पत्र दिलं व त्यामध्ये इशारा दिला होता की हा जर कचरा रॅम जर हटला नाही तर कचरा गाड्या ज्या कचरा रॅमपर्यंत येतात त्या आम्ही तिथपर्यंत येऊन देणार नाही आणि महापौर आणि आयुक्तांच्या गाडीवर कचरा फेकण्यात येईल अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिला होता. त्या इशाऱ्याला प्रशासनाने महापौरांनी योग्य गांभीर्याने दखल घेतली, आयुक्तांनी योग्य गांभीर्याने दखल घेतली व त्या इशाऱ्याला आज 5 दिवसाचं अल्टिमेट आज पूर्ण होणार होतं, परंतु कालच प्रशासनाने कचरा रॅम पूर्णपणे बंद करणार यामध्ये मिटके साहेबांनी मध्यस्थी केली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, कोतवालीच्या PI यांनी मध्यस्थी केली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आणि प्रशासनाने तो कचरा रॅम पूर्णपणे कालच 4थ्या दिवशी अल्टिमेट दिल्यानंतर कालच बंद केला. आमच्या शाळे शेजारी जी महानगरपालिका कचरा डेपो आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायचा. आम्ही मागच्या वर्षी खूप पत्रे लिहिली पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही या 7-8 दिवसामध्ये खूप आंदोलने केली, त्याला महापौर माननीय महापौर यांचा चांगला प्रतिसाद मिळाला व त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो. मनसेनं दिलेलं रॅम्प हटवण्यासाठी 5 दिवसांच्या अल्टिमेटमची दखल घेतल्याबद्दल मनसेच्या वतीनं महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, महापौर बाबासाहेब वाकळे, DYSP संदीप मिटके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, उपाध्यक्ष मनोज राऊत, विद्यार्थी संघटनेचे सुमित वर्मा, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांसह मनसेचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. दीपक कासवा, सहशुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.